महायुतीमधील शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यात लोकसभेच्या जागावाटपावरून रस्सीखेच सध्या सुरू आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांना डिवचत आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर आनंद परांजपे, रवींद्र चव्हाण आणि राजू पाटील यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे. मीही आनंदजींशी बोलेन आणि त्यांना काही चर्चा करेन आणि जी त्यांनी नाराजगी व्यक्त केली ती नक्कीच येणाऱ्या काळामध्ये होणार नाही. ते आम्ही जसे आम्ही आता सगळेजण एकत्र इथे बसलो आहे, अनेक कार्यक्रमांमध्ये असतो, येणाऱ्या काळामध्ये तेही आमच्याबरोबर कार्यक्रमांमध्ये एकत्र असतील, त्यांची कुठेही नाराजगी असणार नाही. बारामती लोकसभा असेल, रायगड लोकसभा असेल, याच्यावर वारंवार शिवसेनेचे नेते हे टीका टिप्पणी करत असतात. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं, अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे, तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो. कल्याण लोकसभा ही काठावर पास होण्यासारखी सध्या आहे. कोणी विद्यमान खासदार असेल किंवा त्यांच्यासमोर उभा राहणारं कोणी असेल, हे काठावर पास होणार आहे. इथे आता लाखोच्या मताधिक्याने ही लोकसभा निघेल असं चित्र या क्षणी तरी दिसत नाही आहे. इथे जे आपसात चाललेले वाद आहेत, पक्षांतर जे दुष्कृती आहेत युतीमधले चालू आहेत, त्याचा कुठेतरी फटका पडू शकतो. आणि त्याच्यात आता नवीन भिडो आलेले आहेत राष्ट्रवादी, त्यांचीही जमत नाही आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांनी ते वक्तव्य केलं आहे. मला वाटतं त्यांना जर निवडून यायचं असेल त्याचं त्यांनी चालून घ्यायला पाहिजे.